ओबीसीच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये ज्या संवैधानिक अडचणी आल्या त्या अडचणी फक्त महाराष्ट्रपुरत्या नाही तर या देशातल्या अनेक राज्यांमध्ये या ठिकाणी आल्या. याला कुठल्या पक्षाला कुठल्या सरकारला दोष देणं हे मी खरं तर कुठल्याही व्यवस्थेला दोष देणं याला मी हे कारण समजत नाही. पण एक नक्की आहे की आज ज्याप्रमाणे मध्य प्रदेशला इम्पेरिकल डाटा दिल्यानंतर तिथल्या आयोगाचा अहवाल दिल्यानंतर तिथल्या राज्य सरकारने जे काही डेटा ओबीसीचा या ठिकाणी दिला तसा डेटा आता महाराष्ट्राकडे सुद्धा तयार आहे. मागच्या काळात 2.5 वर्षात महाविकास आघाडीचं सरकार असताना या ठिकाणी इम्पेरिकल डेटापासून ट्रिपल टेस्टपासून माननीय सर्वोच्च न्यायालयाने ज्या ज्या त्रुटी सांगितल्या होत्या त्या त्रुटी भरून काढण्याच्या संदर्भातली अहवाल असतील त्याची पूर्ण तयारी आता या ठिकाणी झालेली आहे. नव्या सरकारला माझी विनंती आहे की मधल्या काळात तुम्ही आमच्यावर आरोप केले की आमच्यामुळं ओबीसीचं आरक्षण या ठिकाणी गेलं, तर खऱ्या अर्थानं तुम्हाला आता आरक्षण द्यायचं आहे. तर हा जो काही डाटा आपल्याकडे आलेला आहे तो डेटा आता सर्व माननीय सर्वोच्च न्यायालयाकडे द्यावा आणि मध्य प्रदेशमध्ये ज्या पद्धतीनं आरक्षण या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या बाबतीत निर्णय झालेला आहे तसाच निर्णय महाराष्ट्रात सुद्धा व्हावा. आणि काल ज्या 92 नगरपरिषदेच्या नगरपालिकेच्या नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या जाहीर झाल्या त्या 92 नगरपरिषदेमध्ये सुद्धा ओबीसीचं आरक्षण लागू करावं, त्याच्याशिवाय निवडणुका घेऊ नयेत, हे आमचं या ठिकाणी ठाम मत आहे.